बुलेटिनच्या सुरुवातीला आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे. मुंबईकरांसाठी अतिशय महत्त्वाची अशी ही बातमी आहे. मुंबईकरांना लवकरच लोकल प्रवासाची परवानगी मिळण्याची शक्यता आहे. लोकल प्रवासासाठी 3 टप्पे तयार करण्यात येत आहेत. यामध्ये महिला आणि दिव्यांग व्यक्तींना प्रवेश मिळण्याचे संकेत आहेत. तर सर्वांसाठी पावसाळी अधिवेशनानंतर लोकल सेवा सुरू करण्यात येईल असंही सांगितलं जात आहे. लोकलमधील गर्दीमुळे कोरोना संसर्ग पसरण्याची भीती व्यक्त केली जाते. त्यामुळे 3 टप्प्यामध्ये लोकल प्रवासाची मुभा देण्याच्या हालचाली प्रशासनाकडून सुरू आहेत. यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये महिला आणि दिव्यांग प्रवासी, दुसऱ्या टप्प्यामध्ये 50 वर्षांखालील पुरुष आणि तिसऱ्या टप्प्यात सर्वांसाठी लोकल प्रवास सुरू करण्यात येईल असं सांगितलं जात आहे. आताची ही सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल. 3 टप्प्यांमध्ये लोकल प्रवासाची मुभा मिळण्याची शक्यता आहे. आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी सुमित सावंत हे लाईव्ह जोडले गेले आहेत. सुमित, काय सांगाल, बऱ्याच दिवसानंतर लोकल प्रवासाची मुभा मिळण्याची शक्यता आहे आणि आठवड्याभरात हा दिलासा मिळण्याची शक्यताही वर्तवली जाते. काय अपडेट्स आहेत याविषयी? खरं तर मुंबई शहराकडे येणाऱ्यांचा, म्हणजे बाहेरून उपनगरांमधून आणि वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून येणाऱ्या लोकांचा लोंढा हा फार मोठ्या प्रमाणावरती असतो, पण त्यांना लोकल व्यतिरिक्त इतर कोणताही चांगला किंवा सुव्यवस्थित असा पर्याय नाहीये. कारण बसने यायचं जरी म्हटलं तरी सातत्यानं रोडवर होणारे आपण ट्रॅफिक पाहत असतो, त्यानंतर रस्ते वाहतूक तितकीशी परिणामकारक किंवा चांगली नाही होत. लोकलनं कसं लवकर प्रवास करता येतो आणि कमी खर्चिक प्रवास आहे, पण गेल्या काही महिन्यांपासून दुसरी लाट आल्यामुळे लोकल प्रवास सर्वसामान्यांसाठी बंद करण्यात आलं होतं आणि आता पुन्हा एकदा लोकल प्रवास सर्वसामान्यांना सुरू करण्यासंदर्भातली चर्चा सुरू झालेली आहे. पण दोन मतप्रवाह आहेत, एक तर आता अधिवेशन आहे आणि दुसरं म्हणजे कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे, त्यामुळे एवढ्या लवकर लोकल सुरू करता येणार नाही. त्यात मुंबई जरी पहिल्या स्तरात त्याच्या सगळ्या गोष्टी झाल्या असतील, म्हणजे रुग्णसंख्या कमी होत असली किंवा ऑक्सिजनयुक्त जे बेड्स आहेत ते जरी जास्त रिकामे राहत असले तरी देखील मुंबईचा स्तर हा तिसराच ठेवण्यात आलेला आहे. दैनंदिन व्यवहार सगळे तिसऱ्या स्तराप्रमाणेच सुरू आहेत. काही दिवसांनंतर कदाचित ही रुग्णसंख्या वाढू शकते, तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. डेल्टा प्लसचा आता धोका वाढलेला आहे, त्यामुळे लोकल सुरू करू नये असं काही अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. तर काही अधिकारी असं देखील सांगतायत खाजगीमध्ये बोलताना की लोकल सर्वसामान्यांना आता सुरू करण्यासाठी मुभा देण्यासाठी हरकत नाही आहे. हवं असल्यास आपण त्याचे 3 स्तर करूयात. पहिल्या स्तरामध्ये दिव्यांग व्यक्ती आणि ज्या महिला आहेत त्यांना प्रवास करता येईल. दुसऱ्या स्तरामध्ये हळूहळू काही दिवसानंतर आपण 50 वर्षावरील ज्या व्यक्ती आहेत त्यांना आणि मग सर्वसामान्यांना लोकल प्रवास सुरू कर त्यासाठी आपण देऊ शकतो, मुभा देऊ शकतो. अर्थात त्याची सगळी आता चाचपणी सुरू आहे. लवकरच त्याच्या विषयी रेल्वेच्या अधिकाऱ्यांशी, महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांशी आणि आपत्ती व्यवस्थापन यांच्या सगळ्यांच्या बैठका होतील आणि या बैठकीनंतरच हा निर्णय घेतला जाईल. पण ह्या ही चर्चा सुरू झाल्यामुळे कुठेतरी मुंबईकरांना दिलासा नक्कीच मिळेल जर लोकल प्रवास सर्वसामान्यांना खुला झाला तर. निश्चितच सुमित, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी. तर एकंदरीतच तिसऱ्या लाटेचा धोका आहे, त्या पार्श्वभूमीवर याच्यावर विचार विनिमय करूनच हा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.